जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा असून या ऐतिहासिक जिल्ह्यामध्ये गेल्या 2 महिन्यापासून प्रशासनाशी सातारा तालुक्यातील वर्णे गावामधील ग्रामपंचायतीनं असंवैधानिकरित्या जो ठराव घेऊन अजान बंद केलेला आहे, मुस्लिम समाजाची एक धार्मिक आणि पवित्र अशी बाब आहे आणि ज्या संविधानामध्ये सर्वतोपरीनं उल्लेख आहे की या भारतात राहणारे विविध जाती धर्माचे ज्या काही त्यांच्या पारंपरिक परंपरा आहेत त्या जतन करण्याचे या संविधानामध्ये उल्लेख असताना या वर्णे ग्रामपंचायतीनं चुकीच्या पद्धतीचा आणि असंविधानिक ठराव घेऊन एक अल्पसंख्यक मुस्लिम समाजावर भयभीत करण्याचा प्रयत्न भयभीत करून त्यांच्याविरुद्ध थोडक्यात हा अन्यायच केलेला आहे। आज प्रश्न असा निर्माण होतो आहे की जर त्यांच्या 1-1.5 ते 2 मिनिटाच्या आजारामुळं ध्वनी प्रदूषणामुळं शारीरिक व्याधी वाढत असतील, शारीरिक अपाय होत असतील, तर मग इतर जे कार्यक्रम राबवले जातात उदाहरणार्थ मंदिरातली काकड आरती असेल, गोंधळ असेल किंवा एखादं लग्नकार्य असेल, हरिनाम सप्ताह असतील किंवा जे काय भजन कीर्तन वगैरे असेल, जे काही धार्मिक परंपरेचे परंपरा धरून जे कार्यक्रम असतात आणि त्या प्रत्येक कार्यक्रमाला स्पीकर हा लावला जातो आणि त्याचं डेसिबल मोजायला कोण जात नाही आहे, कारण ग्रामीण भागामध्ये हे शक्यतो अद्याप लोकांना माहीत नाही। असं शिवाय जे आता DJ हा प्रकार नवीन आलेला आहे तो तर इतका उद्वेगक आहे की ते घरातल्या जी स्लॅबची इमारत असली तरी त्याच्यावर ठेवलेले त्या भांडी पडतात, बेड हलतात, खुर्च्या हलतात, काही हृदयविकाराचे व्यक्ती असतील तर त्यांचा त्यात मृत्यूही होतो। म्हणजे अशा गोष्टीला मान्यता दिली जाते आणि एक पवित्र बाब आहे शांततेतून। कधीकधी त्या आजारामुळं इतर समाजाचा देखील फायदा होतो आहे की बाबा वाजले किती, उठायचं कधी, हे देखील त्यातून संकेत मिळून जात असतात। अशा चांगल्या बाबीला विरोध केलेला आहे या वर्णे ग्रामपंचायतीचा। प्रथमतः मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीनं आमच्या संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो। 2 महिन्यापासून माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष माननीय सुबोधजी वाघमोडे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव सन्माननीय चंद्रकांतदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याच्या वतीनं सातारा तालुक्यातील वर्णे ग्रामपंचायतीने जो असंविधानिक ठराव केलेला आहे, ज्या ठरावामुळं अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांमध्ये अन्याय होतो आहे, त्या ठरावाच्या विरोधात आम्ही लोकशाहीतील सनदशीर मार्गाचा अवलंब करून जिल्हाधिकारी साहेबांना पत्रव्यवहार केला होता, जिल्ह्याचे पोलीस प्रमुख SP साहेबांना पत्रव्यवहार केलेला होता, त्यांच्यासोबतच बोरगाव पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार केला होता। 5 वर्षापूर्वी बोरगाव ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी ग्रामसभेमध्ये वाजवी मतानं म्हणजे हात वर करून आवाजी मतानं मुस्लिम समाजाचा जो आजान द्यायचा आहे तो मायकावरून आजान देण्यात येऊ नये म्हणून बहुमताने ठराव मंजूर केला होता। खरं म्हटलं तर ज्या गावामध्ये मुस्लिम समाज हा अल्पसंख्याकच आहे, बोटावर मोजण्याइतपत समाज आहे, त्या गावामध्ये कुठलाही ठराव हा त्यांच्या विरोधातच जाणार हे बघण्यासाठी कुठल्या ज्योतिषाकडे जाण्याची गरज आहे असं मला वाटत नाही, कारण मुस्लिम समाज हा अल्पसंख्याकच आहे। मात्र भारत देश हा सर्व जाती धर्मानं नटलेला असताना, वेगवेगळ्या विचार परंपरेने नटलेला असताना, भारत देशामध्ये 1 man 1 vote 1 value म्हणजे एका व्यक्तीला एकच मताचा अधिकार आणि तोही समान हक्क, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूलतत्वांना संवर्धित होऊन जी लोकशाही प्रणाली जिवंत आहे त्या लोकशाही प्रणालीला तडा देण्याचं काम वर्णे ग्रामपंचायतीच्या तत्कालीन बॉडीने केलं होतं, त्यावेळच्या ग्रामपंचायत सदस्यांनी केलं होतं असं आमचा मागणी होती आणि तो ठराव रद्द करून वर्णे ग्रामपंचायतीमधील मुस्लिम बांधवांना डेसिबलची मर्यादा पाळून आजान देण्याची परवानगी देण्यात यावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल असा आम्ही पवित्रा घेतला होता। आणि मला वाटतं आपलं 1 दिवस धरणे आंदोलनसुद्धा झालेलं होतं, 1 दिवस का 3 दिवस चाललं होतं ना, 2-3 दिवस आम्ही ते धरणे आंदोलन केलं होतं। त्या धरणे आंदोलनामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आमची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं होतं, त्यानंतर पोलीस चौकीला काही सूचना केल्या होत्या, मात्र परिस्थिती अशी झाली मागच्या ग्रामपंचायतीने जे पाडा वाचला तोच पाडा पुढं आत्ताच्या नवीन सदस्यांनी ग्रामपंचायतीने पुढं सुरू केला आहे। मागचा